संपूर्ण मराठवाड्यातील तहान भागवणाऱ्या लहान मोठ्या जलाशयांनी पाण्याअभावी तळ गाठल्यानं विभागातील 844 प्रकल्पांमध्ये केवळ 59 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. शेती उद्योगधंदे पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागवण्यासाठी विभागात 7,980.44 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले 844 लहान मोठे प्रकल्प कार्यरत आहेत. निसर्ग निर्मित दुष्काळामुळे विभागात 8 जिल्ह्यातील जलाशयांना पाण्याअभावी कोरड लागली आहे. यामुळे संपूर्ण मराठवाड्यात भीष्म जलसंकट निर्माण झाल्यानं विभागात पाणी पुरवठा बिकट झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विभागातील जलाशयांनी तळ गाठल्यानं सद्यस्थितीला विभागातील 844 पाणी प्रकल्पांमध्ये 59.11 दशलक्ष घनमीटर एवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामध्ये विभागातील 11 मोठ्या जलाशयात 18.62 दशलक्ष घनमीटर, 75 मध्यम प्रकल्पात 19.38 दशलक्ष घनमीटर, 729 लघु प्रकल्पात 19.57 दशलक्ष घनमीटर, गोदावरी नदीवरील 11 बंधाऱ्यात 0.01 दशलक्ष घनमीटर आणि मांजरा नदीवरील 18 बंधाऱ्यात 1.54 दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.